अधिक बी अधिक सीचा वर्गचा विस्तार. मुलांनो, आता आपण ए अधिक बी अधिक सीचा वर्गचा विस्तार पाहूया. ए अधिक बी अधिक सीचा वर्ग बरोबर ए अधिक बी अधिक सी गुणिले ए अधिक बी अधिक सी. पहिल्या कंसातील प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला गुणूया, बरोबर ए गुणिले ए अधिक बी अधिक सी अधिक बी गुणिले ए अधिक बी अधिक सी अधिक सी गुणिले ए अधिक बी अधिक सी असा गुणाकार करू, बरोबर ए वर्ग अधिक ए बी अधिक ए सी अधिक ए बी अधिक बी वर्ग अधिक बी सी अधिक सी ए अधिक सी बी अधिक सी वर्ग, बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी हे सूत्र आपल्याला मिळते. या विस्तार सूत्राचा वापर करून आपण काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण एक, पी अधिक क्यू अधिक तीनचा वर्ग याचा विस्तार करा. वरील सूत्रात किंमत लिहून आपण या उदाहरणाचा विस्तार करू. इथे ए बरोबर पी, बी बरोबर क्यू व सी बरोबर तीन मानू, म्हणून पी अधिक क्यू अधिक तीनचा वर्ग बरोबर पीचा वर्ग अधिक क्यूचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक दोन गुणिले पी गुणिले क्यू अधिक दोन गुणिले क्यू गुणिले तीन अधिक दोन गुणिले पी गुणिले तीन बरोबर पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक नऊ अधिक दोन पी क्यू अधिक सहा क्यू अधिक सहा पी बरोबर पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक दोन पी क्यू अधिक सहा क्यू अधिक सहा पी अधिक नऊ. घातांकानुसार मांडणी केली. उदाहरण दोन, सरळ रूप द्या. एल अधिक दोन एम अधिक एनचा वर्ग अधिक एल वजा दोन एम अधिक एनचा वर्ग. इथे ए बरोबर एल, बी बरोबर दोन एम आणि सी बरोबर एन मानून सूत्रात किमती लिहू, बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी अधिक ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग वजा दोन ए बी वजा दोन बी सी अधिक दोन ए सी बरोबर एल वर्ग अधिक दोन एम वर्ग अधिक एन वर्ग अधिक दोन एल गुणिले दोन एम अधिक दोन गुणिले दोन एम गुणिले एन अधिक दोन एल एन अधिक एल वर्ग अधिक दोन एम वर्ग अधिक एन वर्ग वजा दोन एल गुणिले दोन एम वजा दोन गुणिले दोन एम गुणिले एन अधिक दोन गुणिले एल गुणिले एन बरोबर एल वर्ग अधिक चार एम वर्ग अधिक एन वर्ग अधिक चार एल एम अधिक चार एम एन अधिक दोन एल एन अधिक एल वर्ग अधिक चार एम वर्ग अधिक एन वर्ग वजा चार एल एम वजा चार एम एन अधिक दोन एल एन बरोबर दोन एल वर्ग अधिक आठ एम वर्ग अधिक दोन एन वर्ग अधिक चार एल एन.